अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी गावातील कळमदरा भागातील ढवळा डोंगरातील दरीमध्ये एका युवतीच्या हाडांचा सांगाडा मिळवून आलाय. अतिशय अवघड आणि निर्जन ठिकाणी एका सुबाबलीच्या झाडाला स्कार्पच्या साह्याने गळफास घेतला असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मात्र ही युवती एवढ्या निर्जन स्थळी एकटी आली की तिला कोणी घातपात करून इथे आणलं याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. मृतदेहाजवळच थोड्या अंतरावर पायातील दोन चपला, ओढणी अशा वस्तू आढळून आल्यात. मात्र ही घटना घडून अनेक महिने उलटून गेल्यानं फक्त हाडांचे अवशेष, डोक्यावरील केस, पायातील पैंजण, बाजूलाच हातातील बांधण्याचा धागा आणि कपडे मिळून आले आहेत. ठाकर समाजातील काही मुलं सीताफळ शोधण्यासाठी जंगलात गेली असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी लागलीच अकोले पोलीस ठाण्यात ही खबर देखील दिली. या घटनेची अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश शिरीमकर यांना माहिती मिळताच अकोले पोलीस ठाण्याची टीम घेऊन या ठिकाणी ते दाखल झाले आणि सदर गोष्टींचा बारकाईने पंचनामा देखील केला. या मुलीची आत्महत्या आहे की घातपात याचा शोध अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे. याबाबत अविनाश शिळीमकर यांनी अधिक सांगितलंय. धामणगाव आवारी या गावाच्या शिवारामध्ये ढवा डोंगर च्या गळईच्या जवळ एक महिलेचं प्रेत मिळालेलं आहे. सदरचे प्रेत साधारणतः 3 ते 4 महिन्यापूर्वीचा असावं आणि वय अंदाजे 20 ते 30 या वयोगटातलं असावं. सदर महिलेचा याबाबत महेंद्र गावंडे यांनी सदरबाबत खबर दिलेली आहे पोलीस स्टेशनला. त्यावरून अकस्मात मयत दाखल करण्यात आलेला आहे. डॉक्टरांना मृत याचे DNA करण्यासाठी पत्र दिलेलं आहे. या प्रकरणाचा तपास करताना आम्ही पोलीस स्टेशन आणि आजूबाजूच्या पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या मिसिंग महिलांची जी प्रकरणं दाखल आहेत मागील वर्षभरातली त्याची चौकशी करून त्यातून महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सदर युवतीच्या DNA टेस्ट करण्यासाठी पाठवण्यात आले असून अकोले पोलीस ठाण्याकडून सदर महिलेची ओळख पटण्याचे काम सध्या सुरू आहे. या परिसरातील कोणती महिला मिसिंग असल्याचं किंवा कोणतीही माहिती असल्यास अकोले पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचं आवाहन अकोले पोलीस ठाण्याच्या वतीनं करण्यात आलंय. अकोले पोलिसांसमोर या महिलेची ओळख पटवणं हा सर्वात महत्वाचा आणि अवघड आवाहन असल्याचं समजतंय. ओळख पटली की निश्चितपणे या महिलेची आत्महत्या होती की हा घातपात होता हे स्पष्ट होईल. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक विकास काळे, सागर निपसे, संदीप पांडे, पोलीस कॉन्स्टेबल पानसरे, पवार, शिंदे, गोडसे आदींच्या पोलीस टीमचा या तपासात सहभाग होता. न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, S9 मीडिया, अकोले.